सुदीक्षा फाउंडेशन कोथरूड पुणे यांच्या वतीने महिला आणि मुलींसाठी संक्रांतीच्या निमित्ताने आज मेहंदी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुशल प्रशिक्षिका इशरत मुंशी ईशा यांनी मेहंदीच्या विविध प्रकारांचं मार्गदर्शन केलं. कैलासवासी मीनाताई ठाकरे विद्यानिकेतन येथे हा वर्ग संपन्न झाला. शिवसेना गटनेते आणि पुणे मनपा सभासद माननीय श्री पृथ्वीराज शशिकांत सुतार यांनी प्रशिक्षण वर्गाला सहाय्य केलं. प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून माइंड पॉवर ट्रेनर तसेच लेखक डॉक्टर दत्ता कोहिनकर आणि व्यावसायिक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉक्टर कोहिनकर यांनी महिला आणि मुलींना आर्थिक दृष्टीने सक्षम होण्याबरोबरच स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे असे सांगून स्वतः प्रेम करा असा संदेश दिला. मी जागृती सुतार, मी कोथरूडमधली आहे. आज रविवार होता तरीसुद्धा सुदीक्षा फाउंडेशन यांनी मेहंदीचा एक उपक्रम राबवला, तर त्यामध्ये मुन्शी मॅडम यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ना आमच्यासोबत खूप फ्रीली कॉन्टॅक्ट करून आम्हाला सगळ्यांचा एकेका टेबलवरती जाऊन की सांगितलं बाबा असं नाही असं करा, अतिशय म्हणजे छान पद्धतीने कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर सुदीक्षा फाउंडेशनचं मी खूप धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना ही संधी दिली इथं येऊन सगळ्यांना की प्रशिक्षण घेण्याची, त्यासाठी मी त्यांना खूप थँक्स म्हणते. थँक्यू. मी वैशाली घारे, मी सुदीक्षा फाउंडेशनमध्ये आज मेहंदीच्या प्रशिक्षणासाठी आलेली आहे. तर मला ह्याचा अनुभव खूप छान आलेला आहे, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आम्हाला मेहंदीच्या कशा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट जवळ येऊन सांगितलेलं आहे, स्वतः प्रत्येकाला वेगवेगळा सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार. श्रीकृष्ण सावंत यांनी विविध व्यावसायिक संधींचा परिचय देऊन त्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. संस्थेचा उद्देश हाच आहे की महिला सबलीकरणासाठी ही संस्था काम करते, त्यामध्ये आज मेहंदीच्या प्रशिक्षणाला एक खूप चांगला असा प्रतिसाद आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला. ही संस्था कोथरूड भागामधील महिला भगिनीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण असतील, व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर त्यांना मार्केटिंगसाठी मदत करणं असेल किंवा त्यांना शासनाच्या विविध योजना असतील त्या मिळवून देण्यासाठी आपण या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था पुणे शहरामध्ये काम करणार आहे. तसंच कर्ज मिळवून देण्यासाठी त्यासाठी जे काय कागदपत्र लागतात किंवा त्यासाठी जे काय नियम अटी असतात हे मिळवून देण्यासाठी पण आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक व्यवसायाचं पण मार्गदर्शन ठेवलं होतं. त्यामध्ये आमचे सहकारी श्री दत्ता कोहिनकर साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी अजून विविध योजना असतील तर लोकांच्या घरापर्यंत कशा जातील कोथरूडमधल्या, हे काम करण्याचे ही संस्था अशी काम करणार आहे. तर या संस्थेला मी ह्या शुभेच्छा देतो की ह्या संस्थेची भविष्य काळामध्ये चांगली भरभराटी हो आणि संस्थेच्या माध्यमातून एक मोठं वटवृक्षामध्ये ह्या संस्थेचं अस्तित्व निर्माण हो ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत 30 स्पर्धकांना वैयक्तिक मार्गदर्शनाखाली मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. नमस्कार, मी श्रुती सतीश पाटील, मी सुदीक्षा फाउंडेशनची ट्रेजरर म्हणून काम करत आहे. आणि सुदीक्षा फाउंडेशनची जी स्थापना आहे तीच आम्ही महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठीच केली आहे. आत्तापर्यंत आम्ही जेलसाठी बरेच उपक्रम केले आहेत, तसेच महिलांच्या बाबतीत त्यांची प्रगती होण्यासाठी आम्ही हे उपक्रम करत आहेत. आजचा हा कार्यक्रम इरशाद मुन्शी त्यांना 10 ते 15 वर्षाचा मेहंदी असा एक्सपिरियन्स आहे आणि आज आम्हाला भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला आहे आणि त्यांचं आत्ता कार्यशाळा चालू आहे. कोरोना काळाच्या नंतर आज आम्ही 2023 जानेवारी महिन्यामध्ये हे पहिल्यांदाच सगळ्या लोकांमध्ये मिक्सअप होऊन प्रशिक्षण शिबिर घेतो आहे. हे आमचं पहिलं प्रशिक्षण शिबिर आहे, मेहंदी प्रशिक्षण शिबिर. या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला असा अनुभव आला की कोथरूड आणि कोथरूडच्या आसपास म्हणजे कोथरूडच्याच महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आम्ही जेव्हा प्रशिक्षणाकरता काही ग्रुप्स आणि काही लोकांना सांगितलं तेव्हा आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही 4 तारखेपर्यंतच नोंदणी ठेवली होती
पण नोंदणीचा दिवस झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढच्या दिवसांमध्ये आम्ही लिमिटेड 40 जणांना घेणार होतो, पण नोंदणी संपण्यानंतर सुद्धा आम्हाला 7 तारखेपर्यंत खूपसे फोन कॉल्स आणि मेसेजेस येत होते आणि काही जण दुसऱ्यांना माझ्याबरोबर यांना येऊ दे का प्लीज घ्या असे आम्हाला रिक्वेस्ट करत होते, पण आम्ही त्यांना प्रॉमिस केलं आहे की हे आमचं 23 सालातनं सुदीक्षा फाउंडेशन हा ट्रेनिंग म्हणजे विविध व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असल्याने हे पहिलं शिबिर आहे, तर आपण मेहंदीचंच पण हे बेसिक प्रशिक्षण शिबिर आहे, तर अजून आपण मेहंदीचंसुद्धा काही प्रशिक्षण शिबिर कोथरूड आणि कोथरूडच्या आसपासच्या परिसरामध्ये आयोजित करू, त्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. आता तुमची नाव नोंदणी करून घेतलेली आहे आणि लवकरच तुम्हाला त्याच्या तारखा आणि प्रशिक्षणाची वेळ आणि स्थळ कळवल्या जाईल.